नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केटला अपसाईडला आणि डाऊन साईडला मुव्हमेंट करण्यासाठी कशा पद्धतीचं टेक्निकल सेटअप आणि ऑप्शनचं सेटअप तयार झालंय याची चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो करत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, मार्केटमध्ये जर आपल्याला उद्या ट्रेड टाकायचं असेल कॉल साईडला पुट साईडला, तर नेमकं कोणत्या ऑप्शनमध्ये चांगली मुव्हमेंट करू शकते, मार्केटचा हायर साईडला रेजिस्टन्स कुठं तयार झालाय, सपोर्ट कुठं तयार झालाय, हे पण काय करत असतो त्या ठिकाणी चर्चा करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल, लास्टचा मी जो मंडे साठी बनवला होता, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बा निफ्टी आणि बँक निफ्टीचा फ्रायडेचा जो लो आहे तो जर आज व्हायलेशन झालं नाही तर मार्केट काय करेल, हायर साईडला येईल आणि मार्केटमध्ये पाठीमागच्या चार पाच दिवसामध्ये जे काय सेलिंग झालं होतं हे प्युअरली ज्या प्रचंड मोठ्या लॉंग पोझिशन होत्या किंवा मार्केटमध्ये जबरदस्त रॅली आली होती पाठीमागच्या 2.5-3 महिन्यापासून, ह्या रॅलीला कुठेतरी एक अनवाइंडिंग करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंगच्या माध्यमातून झाला होता. आणि आज क्लिअरली ब्रॉडली मार्केटचा जर विचार केला, निफ्टी असेल, नेक्स्ट निफ्टी असेल, स्मॉल कॅप असेल, मिड कॅप असेल, ह्या सर्वच्या सर्व सेक्टरमध्ये आज मार्केटमध्ये एक जबरदस्त बाईंग इंटरेस्ट जो आहे तो मित्रांनो काय झाला या ठिकाणी दिसून आलेला आहे. मित्रांनो, आज निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी इंडायसिसनं आज नेमकं काय केले हे काय करू या ठिकाणी आपण पहिल्यांदा बघून घेऊया. मित्रांनो, आज निफ्टी इंडायसिस जो आहे तो 17,946 क्लोज झाला आहे आणि निफ्टीमध्ये मित्रांनो 174 पॉईंटची जबरदस्त रॅली जी आहे ती त्या ठिकाणी आली आहे. नेक्स्ट निफ्टी 50 जर विचार केला तर या ठिकाणी पण ऑलमोस्ट 1.5% रॅली आहे आणि हा इंडेक्स देखील मित्रांनो आज 602 पॉईंट हायर साईडला गेला. जी मित्रांनो आजची रॅली जी आहे ती सरप्राईज करणारी आहे किंवा एक चांगली रॅली ज्याला म्हणतो आपण ती मित्र मिडकॅप मध्ये आली आणि मिडकॅप इंडेक्स मध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनला मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही स्क्रीनवर बघितलं तर ही जी रॅली आपल्याला कंटिन्यू होताना दिसून येते, किती पॉईंटची रॅली कंटिन्यू होताना दिसून येते तर त्या ठिकाणी मिडकॅप मध्ये 173 पॉईंटची रॅली जी आहे ती 2% आली आहे. त्याचबरोबर बँक निफ्टी मध्ये पण 728 पॉईंटची जबरदस्त रॅली आलेली आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर आपल्यासाठी एक महत्वाचा डेटा पॉईंट जो आहे तो त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. तो डेटा पॉईंट नेमका काय आहे मित्रांनो, तर डेटा पॉईंट असा आहे की बाबा ऑक्टोबर महिन्याचा एक डेटा जो आहे तो काय झालाय, आता रिलीज झालाय. ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या देशातलं GST कलेक्शन जे आहे ते 1.30 लाख कोटी इतकं झालेलं आहे आणि जे 2021 सेकंड हायएस्ट आकडा जो आहे तो आलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की मित्रांनो जीएसटी कलेक्शन वाढते, ह्याचा अर्थ हा इकॉनॉमिक रिकव्हरीचा एक संकेत आहे किंवा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जे आहे त्या प्री कोविड लेवलला किंवा त्या पद्धतीचं मार्केटमध्ये बूम जे आहे किंवा जे ऍक्टिव्हिटी जे आहे ते सुरू असल्याचं इंडिकेशन जे आहे ते कुठं ना कुठं हा डेटा काय करतोय आपल्याला क्लिअरली देतोय. हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर ह्याचा विचार केला कशाचा, जे नायकेचा आयपीओ जो आहे तो आज काय झाला त्या ठिकाणी नायकेचा आयपीओचा जर विचार केला तर नायकेचा आयपीओ काय होतोय आजच्यापासून विशेषतः या ठिकाणी तो क्लोज झाला आणि हा आयपीओ जो आहे तो मित्रांनो ऑलमोस्ट 51 टाइम जो आहे तो काय झाला या ठिकाणी सबस्क्राईब होताना दिसून आले. म्हणजे ह्याचा एक चांगला रिस्पॉन्स जो आहे तो ह्या आयपीओला काय झाला या ठिकाणी आपल्याला मिळालेला क्लिअरली दिसून येतोय. त्याचबरोबर मित्रांनो आपल्यासाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनला जर ट्रेड टाकायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा ऑप्शनचं सेटअप जे आहे ते त्या ठिकाणी बघून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचं ऑप्शनचं सेटअप बघितलं तर निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये मित्रांनो सध्याला 18,000 आणि 18,200 या स्ट्राईक पर्यंत जबरदस्त कॉल रायटिंग झालेलं दिसून येते. आणि मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये किंवा मे बी सेकंड बुधवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केटच्या स्क्रीनवरती ऑप्शन चेन मध्ये क्लिअरली निफ्टी परत एकदा 18,200 रिगेन करण्याच्या तयारीत आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात, म्हणजे ऑप्शन चेनचा जर डेटा बघितला तर क्लिअरली निफ्टीसाठी 18,200ची रेंज आहे ती परत एकदा रिगेन करण्याची शक्यता मार्केट पुढल्या 1-2 ट्रेडिंग सेशन मध्ये ऑप्शन चेन मध्ये तयार झालेली आहे. विशेषतः पुट रायटरचा जर विचार केला मार्केटमध्ये तर मित्रांनो त्या ठिकाणी 17,800 आणि 17,700 या स्ट्राईक प्राईजला जबरदस्त कन्व्हिक्शन आहे पुट रायटरचं आणि पुट रायटिंग देखील जबरदस्त झालेलं आहे. त्या ठिकाणी ओआय ॲडिशन चांगलं व्हिजिबल आहे, त्यामुळे मार्केट जे ते उद्या प्रत्येक डीप मध्ये काय करायचं त्या ठिकाणी तुम्हाला बाय करायचं. पण मित्रांनो प्रत्येक डीप मध्ये मार्केटला बाय करत असताना एक बाब जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. ओव्हरनाईटला जर ग्लोबल सेंटिमेंट चेंज झालं, कोणती मोठी निगेटिव्ह न्यूज जर मार्केटवर इम्पॅक्ट करणारी जर रेज झाली तर त्या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बाय अँड डिपची स्ट्रॅटेजी वापरून चालणार नाही. पण ज्या पद्धतीचं ऑप्शनचं सेटअप आहे, ज्या पद्धतीचं टेक्निकल सेटअप आहे निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी मित्रांनो मला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये
त्या ठिकाणी किमान 70-80 पॉईंट जो आहे तो गॅप ऑफ ओपन होणं अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा काय करा, म्हणजे क्लिअरली गॅप ऑफ ओपन होणं अपेक्षित आहे. आणि बुधवारपर्यंत मे बी मार्केट 18,200 देखील काय करेल, रिजन करेल. उद्याच 18,000 रिजन करण्याचा प्रयत्न करेल. असेल तर पुढल्या गुरुवारपर्यंत किमान मार्केट 18,200 वरती जाण्याची शक्यता जे आहे डेटा पॉईंट मध्ये काय होते आपल्याला दिसते. दुसरं मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर 40,000 असेल, 40,500 असेल, 41,000 असेल, या ठिकाणी ओआय आहे. आणि पुट साईडचा जर ओआय बघितला तर तो 39,500 आणि 39,000 असल्याचं आपल्याला क्लिअर दिसून येईल. पण मित्रांनो, सर्वात महत्वाचं मार्केटमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीचा जो डेटा पॉईंट आहे ऑप्शनचा, ह्या डेटा पॉईंट मध्ये काय घडले नाही जगा, तर मित्रांनो ओआय ऍडिशन जे पुट साईडला झाले, हे ओआय ऍडिशन कुठे झाले तर 39,500, 39,400 ते 39,000, म्हणजे प्रत्येक 100 पॉईंटच्या स्ट्राईक पॉईंटला ह्यूज ह्यूज ओआय ऍडिशन आहे. त्या ठिकाणी पुट रायटरचा कॉन्फिडन्स ह्यूज आहे, जो क्लिअरली कुठे ना कुठे इंडिकेशन करतो की बाबा मार्केटचा सपोर्ट जो आहे, मार्केट जे आहे ते बेस बिल्डिंग करायला लागले नोव्हेंबर महिन्याच्या सिरीजसाठी. आणि नोव्हेंबर महिन्याची जी सिरीज आहे मित्रांनो, हा जो काय कालचा जो लो आहे फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनचा, त्या लोच्या खाली मार्केट जे आहे ते ह्या नोव्हेंबर सिरीज मध्ये जाणं आपल्याला अपेक्षित नाही. आणि इनकेस समजा काही पुढल्या 8-4 दिवसात जर मार्केटनं त्या लोचं व्हायलेशन केलं तर मात्र काय होईल, त्या ठिकाणी बँक निफ्टीसाठी डाऊन साईड जी आहे ती खूप मोठी खुली होणार आहे, ओपन होणार आहे. पण आजचा जो ऑप्शनचा डेटा आहे सोमवारचा, हा डेटा मंगळवारसाठी क्लिअरली आपल्याला इंडिकेशन करतो की बाबा इथं देखील बँक निफ्टीमध्ये देखील एक स्ट्रॉंग अपसाईड ओपन आहे. आणि मार्केट गॅप अप ओपन होण्याची बँक निफ्टीमध्ये देखील या ठिकाणी शक्यता तयार झाली. आणि मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीसाठी सर्वात महत्वाचं काय माहिती आहे का आपल्याला, तर बँक निफ्टीचा हा डेटा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला, बँक निफ्टी जो आहे तो त्या ठिकाणी 39,763 जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला क्लोज झालेला दिसतोय तुम्हाला वॉच लिस्ट मध्ये. आणि विशेषतः जर मित्रांनो तुम्ही जर बघितलं बँक निफ्टीला, तर 39,800 जो आहे तो एक जबरदस्त कॉल रायटर बसलेला आहे. आणि उद्या सकाळी जर मार्केटनं 39,800 कॉल रायटरला जर पाठीमागे ढकललं तर मित्रांनो तिथं मार्केटमध्ये कुठेही कॉल रायटर वरच्या साईडला ओपन नाहीत, म्हणजे मार्केट इझिली मित्रांनो त्या ठिकाणी 40,500 किंवा 40,700-800 पर्यंतचा साठीची देखील रेंज जी आहे ती उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी क्लिअरली मार्केटमध्ये खुली आहे, ओपन असल्याचे आपल्याला बँक निफ्टीमध्ये देखील दिसून येते. म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनला 39,800 आणि 40,000 ही रेंज मार्केटला हायर साईडला ब्रेक करायचे आहे. ही रेंज ब्रेक झाली तर मार्केटमध्ये जबरदस्त अपसाईडला स्विंग जो आहे तो बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे ती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक तुम्हाला बाब या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं ती अशी आहे की बाबा 4 तारखेला जे आहे ते आपल्या इकडं दिवाळी निमित्त सुट्टी आहे. आणि मित्रांनो तुम्हाला देखील आपल्या जो फेस्टिवल सीझन सुरू आहे दिवाळीचा, ह्या दिवाळी निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच्या त्यामुळे काय झाले, एक्सपायरी जी आहे ती 3 तारखेला होणार आहे बुधवारी. आणि मित्रांनो एक्सपायरी 3 तारखेला असल्यामुळं टाइम डिके जो आहे तो सध्या मार्केटमध्ये जास्त आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मार्केट जर साईडवेज मूव्ह मध्ये गेलं किंवा मार्केटची रेंज जर नॅरो केली तर तिथं एसएल हिट होण्याची किंवा रेंज आपल्याला एक चांगली मुव्हमेंट न मिळण्याची प्रॉबॅबिलिटी पण आहे. पण शॉर्ट कव्हरिंग झालं तर ती रॅली तितकीच मोठी देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो आज मार्केटचा जर विचार केला तर मार्केटनं टेक्निकली काय केलं हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो तुम्ही जर विशेषतः बँक निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, बँक निफ्टीनं आज परत एकदा 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज जे आहे ते रिगेन केलंय. हे बँक निफ्टीसाठी टेक्निकली एक चांगला व्ह्यू आहे, चांगली गोष्ट आहे. मार्केटनं परत एकदा रिगेन केलंय 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेजला. आणि हे रिगेन केलेलं जे आहे ते क्लिअरली उद्या कुठे ना कुठे इंडिकेशन करते की बाबा मार्केट उद्या गॅप अप ओपन होणं माझ्यासाठी अपेक्षित आहे. दुसरं मित्रांनो, निफ्टी 50 जर विचार केला तर निफ्टी 50 जरी मार्केट आज 50-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेजच्या जवळ, आज म्हणजे कालच्या फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटनं टेक्निकली आज जो बाउन्स बॅक घेतलाय, हा बाउन्स बॅक मित्रांनो अजून कंटिन्यू व्हायचा असेल तर या ठिकाणी टेक्निकली आणि ऑप्शनच्या दृष्टीनं काही डेटा जो आहे तो महत्वाचा आहे. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की बाबा 18,000 जबरदस्त कॉल रायटिंग आहे आणि त्याचबरोबर 18,200 देखील कॉल रायटिंग आहे. आणि चेंज इन ओआयचा जर निफ्टीचा डेटा बघितला तर इथं मार्केटमध्ये जो कॉल रायटिंग झालेलं जे दिसतंय आपल्याला ते 17,900 झालेलं दिसून येते. आणि मार्केटचं क्लोजिंग जे आहे ते आजचं कुठं झालंय 17,929, म्हणजे ह्याच्यानुसार क्लिअरली मार्केट मित्रांनो मला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गॅप अप जे आहे ते काय होणं
अपेक्षित आहे हे पहिल्यांदा लक्षात. आणि हे गॅप ऑफ ओपन होऊन जर मार्केट हायर साईडला गेलं चाललं तर मार्केट इझिली मित्रांनो काय करू शकतं, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परत एकदा 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोजिंग देईल, रिगेन करेल. आणि त्याचबरोबर 18,200 जो ऑप्शन चेंजमध्ये व्हिजिबल आहे ती रेंज देखील मार्केट कॅच करण्याची शक्यता उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये त्या ठिकाणी नाकारता येत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो जसं की बघा मी तुम्हाला लास्ट ट्रेडिंग सेशनला आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी ज्या लेव्हल्स दिल्या होत्या, बँक निफ्टी आपण 39,545 वरून बाय करणार होतो. आणि मित्रांनो तुम्ही जर इथून बँक निफ्टीला बाय केलं असतं तर या ठिकाणी तुम्हाला 39,766 त्यानंतर 890 आपलं टार्गेट होतं, पण मार्केट 890 काही गेलेलं नाही, पण ऑलमोस्ट त्याच्या जवळपास गेलेलं. म्हणजे दोन टार्गेटमध्ये बऱ्यापैकी मुवमेंट जे तुम्हाला त्या ठिकाणी मिळाली असती, पण कारण का मार्केट मुळात डाऊन साईडला ओपन झालं होतं त्यामुळे खालून भरपूर वरती मार्केटनं ट्रॅव्हल केलेलं. पण दुसरं जर मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर 17,763 वरून बाय करणार होतो. इथून जर तुम्ही निफ्टीला बाय केलं असतं तर त्या ठिकाणी 17,792 17,819 17,852 17,900 ही सर्व टार्गेट मार्केटनं काय केली तुम्हाला इझिली या ठिकाणी अचीव करून दिले आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कुठं बनू शकतो, कशा पद्धतीनं बनू शकतो हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी समजून घेऊया, ज्यामुळे आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड करणं जास्त सोयीस्कर होईल किंवा फायद्याच होईल. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का तुम्ही आपल्या हक्काच्या जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्याचं पहिलं नोटिफिकेशन जे आहे ते मित्रांनो काय होईल त्या ठिकाणी इझिली मिळेल. आणि मित्रांनो मी पाठीमागच्या काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला, कशाचा व्हिडिओ बनवला होता या ठिकाणी, की बाबा ऑप्शन चेनमध्ये ट्रेडिंग करत असताना ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असताना आपल्या काय चुका होतात आणि ज्या चुकामुळे राहुलनं कशा पद्धतीने काय केले त्या ठिकाणी 20,00,000 रुपयाचा लॉस केला आहे व्हिडिओ बनवून. मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो ऑलमोस्ट आतापर्यंत 34,000 लोकांनी बघितलेला आहे. तुमचा प्रेम आणि तुमचा पाठिंबा असाच राहू द्या. याहीपेक्षा दर्जेदार याहीपेक्षा चांगले व्हिडिओ जे आहे ते ऑप्शन ट्रेडिंग असेल बाकीच्या गोष्टी असतील त्याच्यावरती डेफिनेटली येणाऱ्या कालखंडामध्ये काय केलं जाणार आहे तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवल्या जाणार आहेत. त्यामुळे युट्यूब चॅनल सोबत काय करा कनेक्ट राहा, त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील क्लिक करून ठेवा ज्यामुळे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला ज्यावेळेला पहिला व्हिडिओ अपलोड होईल त्याचं पहिलं नोटिफिकेशन जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर अडव्हान्स टेक्निकल अनालिसिस ऑप्शन ट्रेडिंगचा जर कोर्स करायचा असेल तर हा कोर्स उद्यापासून म्हणजे 2 नोव्हेंबर पासून संध्याकाळी 8-10 दरम्यान सुरू होतोय. तुम्हाला जर त्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते पण तुम्ही काय करू शकता घेऊ शकता, ज्यामुळे मित्रांनो मे बी तुमच्या लाईफमध्ये खूप मोठा चेंज किंवा बदल पण येऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. मार्केटमध्ये काम करण्याची एक विशिष्ट पद्धत असते, ही पद्धत एक्झॅक्ट काय असते ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही जरूर काय करू शकता या ठिकाणी आपला कोर्स जॉईन करू शकता. मग मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर आपल्याला लेवल्स बघायचे असतील तर कोणत्या लेवल्सवरून निफ्टी आणि बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी बुलिश असणार आहे. मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी आपल्याला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बाय करायचं असेल तर साधारणतः मित्रांनो मला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जो बँक निफ्टी बाय करायचा आहे ना तर मी उद्या बँक निफ्टीला बाय करणार आहे 40,046 वरती निघाल्यानंतर बँक निफ्टी बाय करायचं आपल्याला. बँक निफ्टी बुलिश कुठून असणार आहे, बँक निफ्टी बाय अबव 40,064 वरून बँक निफ्टी बाय करायचा. या ठिकाणी 40,200 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 40,482 टार्गेट भेटेल, त्यानंतर 40,560 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 40,766 टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती भेटेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ह्या लेवलसाठी काय करायचं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी काम करायचं किंवा 900 देखील टार्गेट तुम्हाला भेटू शकतं 40,900. कारण का मार्केटमध्ये मित्रांनो ज्या पद्धतीचा ऑप्शन चेन आणि ज्या पद्धतीचा पुट कॉल रायटर मार्केटमधून एक्झिट झालाय आणि ज्या पद्धतीनं पुट रायटरनं मार्केटमध्ये ग्रेप घेतलाय ना हे क्लिअरली कुठं ना कुठं उद्या मार्केटला गॅप अप ओपन करून मार्केटला हायर साईडला घेऊन जाण्याची तयारी जी आहे ती मार्केटवर मार्केटमध्ये स्क्रीनवर क्लिअरली आपल्याला दिसते. फक्त हे होण्यासाठी गरज काय, ग्लोबल सेंटिमेंट मधून स्टेबल राहणं गरजेचं आहे. तो जर खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह झाला तर त्या ठिकाणी मात्र काय होऊ शकतं त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो ही शक्यता त्या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर बँक निफ्टी तुम्ही नेमकं कुठून सेल करू शकता. मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम येतो ट्रेडिंग करत असताना, सर तुम्ही 40,064 वरून तर बँक निफ्टी बाय सांगितलाय
मग हा बँक निफ्टी आम्ही इथून बाय केल्यानंतर त्याचा स्टॉप लॉस कुठं लावायचा असेल, बरोबर का मित्रांनो? ह्याचा जर स्टॉप लॉस लावायचा असेल तर तुम्हाला वेगळ्या एक्सपर्टीजची वेगळ्या एक्सपिरियन्सची गरज असणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्ही या ठिकाणी इंडेक्स वरती काय करू शकता, 100 ते 120 पॉईंटचा स्टॉप लॉस लावू शकता. हा इंडेक्स वरचा 100 ते 120 चा स्टॉप लॉस म्हणजे तुम्ही जर प्रॉपर डेल्टा त्या ठिकाणी बाय केला असेल तर तो एसएल जास्तीत जास्त 60 ते 70 पॉईंटचा काय होऊ शकतो त्या ठिकाणी बनू शकतो. आणि तुम्ही खूपच लांबचा डेल्टा जर बाय केला असेल तर तो एसएल मित्रांनो 10-15 पॉईंटचा पण तुमचा त्या ठिकाणी बनणार नाही. म्हणजे बँक निफ्टी 100-120 पॉईंट जर रिव्हर्स फिरला तर त्या ठिकाणी तुम्हाला पोझिशन काय करायचे असतात, क्लोज करायचे असतात. आणि परत मार्केट जर ह्या रेंजच्या वरती ट्रॅव्हल करायला सुरुवात केलं तर परत तुम्हाला काय करायचे असते, री एंट्री घ्यायची असते. पण मित्रांनो ही री एंट्री घेत असताना ऑप्शनचं सेटअप कसं आहे हे पण तुम्हाला त्या ठिकाणी बघणं गरजेचं असतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर कुठून बँक निफ्टी मला सेल करायचं आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये, तर बँक निफ्टी सेल बनेल माझा या ठिकाणी. बँक निफ्टी सेल बिलो 39,432 वरून बँक निफ्टी सेल करा. या ठिकाणी 39,210 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 39,080 हे टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती भेटेल. आणि समजा मार्केटनं जर 39,000 जर खाली ट्रॅव्हल करायला सुरुवात केलं तर त्या ठिकाणी 38,910 हे पहिलं टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 38,700 पण टार्गेट तुम्हाला स्क्रीनवर भेटू शकतो. पण एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, ऑप्शनचं जे सेटअप आहे, ऑप्शनचा जो डेटा आहे त्यानुसार मार्केट ह्या रेंजच्या खालीच जाणार नाही, म्हणजे तुम्हाला उद्या सेलची ऑपॉर्च्युनिटीज मिळणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मी एवढं कॉन्फिडन्स सांगतो ऑप्शनच्या सेटअप नुसार तुम्हाला सेलची ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाही. जास्तीत जास्त जर मार्केटनं लो तयार केला तर ह्या लेवल पर्यंत एक लो तयार करेल किंवा एक स्पाइक मारेल या ठिकाणापर्यंत, म्हणजे ह्या लेवलच्या वरचा प्रत्येक डीप तुम्हाला बाय करायचा आहे. 39,432 वरती जो कंट्रोल्ड फॉल येईल बँक निफ्टीमध्ये तो प्रत्येक कंट्रोल्ड फॉल तुम्हाला लॉंग साईडला कन्वर्ट करायचा आहे, म्हणजे सीई ऑप्शन बाय करण्यासाठी काय करायचं आहे त्याचा ऑपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्जन करायचं आहे. आणि बँक निफ्टीमध्ये खरा मोमेंटम जो आहे तो 40,064 वरून काय होईल त्या ठिकाणी हायर साईडला गेलेला तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअरली दिसून येईल. ओके, तर दुसरं मग मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचं टेक्निकल सेटअप आणि ऑप्शनच्या सेटअपनुसार मग निफ्टी कुठून बाय करायला पाहिजे, तर मित्रांनो निफ्टीला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बाय करायचं असेल तर निफ्टी मित्रांनो बाय करत असताना आपल्यासाठी खूप टफ चॅलेंज असणार आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का मार्केट जे डेटा पॉईंट आहे त्यानुसार तर मार्केट गॅप ऑपच ओपन होणार आहे. मग मार्केट जर गॅप ऑप ओपन झालं तर मग निफ्टी आपण कुठून बाय करूया, तर मित्रांनो निफ्टी जो आहे ना उद्या आपण साधारणतः 18,014 वरती जर निफ्टी निघाला तर निफ्टी बाय करा आणि जाणार आहे, गॅप ऑपच ओपन होण्याची शक्यता खूप जास्त आहे. निफ्टी बाय अबव 18,114 वरून निफ्टी बाय करा. या ठिकाणी मित्रांनो 18,048 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,090 हे टार्गेट जे ते काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती भेटेल. 18,090 हे टार्गेट स्क्रीनवर भेटेल, त्यानंतर 18,111 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 18,146 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 18,160 वरती जर निफ्टीनं ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर 18,200 देखील टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती भेटू शकतं. आता मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की सर ह्या लेवल ज्या दिल्या त्या इतक्या लेवल इतके छोटे छोटे टार्गेट का, तर मित्रांनो त्याच्या पाठीमागे ऑप्शनचं सेटअप असतो. तुम्हाला जर ऑप्शनचं सेटअप समजत असेल, ऑप्शनचा डेटा जर रीड करता येत असेल तर तुम्ही इझिली ह्या सगळ्या गोष्टी काय करू शकता, समजून घेऊ शकता. म्हणजे निफ्टी उद्या आपल्याला जो बाय करायचा हा कुठून बाय करायचा निफ्टी मित्रांनो तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी, तर 18,014 वरती जर बँक निफ्टी जर निघाला तर या ठिकाणी बाय करा. पहिलं टार्गेट तुम्हाला 18,048 भेटेल, दुसरं टार्गेट 18,090 भेटेल, त्यानंतर तिसरं टार्गेट जे दिले ना मित्रांनो, आता बघा हा डेटा काय होतो ते सांगतो. 18,111 हे मी टार्गेट दिले, हे मित्रांनो टार्गेट नाही ऍक्च्युअली लक्षात घ्या, हा आहे निफ्टीचा रेजिस्टन्स लेवल. काय रेजिस्टन्स लेवल आहे आणि ही जर रेजिस्टन्स लेवल मार्केटनं त्या ठिकाणी ब्रेक केले तर पॉसिबल मार्केट जे ते 18,146 खूप लवकर जाईल आणि 18,146 वरती परत 160 ला परत मार्केटचा काय असेल त्या ठिकाणी ऑप्शनचा रेजिस्टन्स असेल आणि हा रेजिस्टन्स जर मार्केटनं ब्रेक केला तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 18,200 टार्गेट इझिली भेटू शकतं. म्हणजे मित्रांनो ह्या ज्या लेवल्स देण्यात आलेत 18,111 आणि 18,160
ह्या तुम्हाला प्रॉफिट बुकिंग साठी देण्यात आलेल्या लेवल असतात. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, तुम्हाला जर ऑप्शनचं नॉलेज असेल, ऑप्शन चेंज जर समजत असेल, तर कुठं एंट्री करायचं आणि कुठं एक्झिट पॉईंट ठेवायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. आणि उद्या निफ्टी देखील मित्रांनो, मी मगापासून बऱ्याच वेळेला सांगितले बघा, निफ्टी गॅप ऑफ ओपन होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. पण मित्रांनो, आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनला जर निफ्टीला सेल करायचं असेल तर निफ्टी सेल कुठून बनवू शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशनला? तर मित्रांनो, निफ्टीला सेल करणं इतकं इझी नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि तरी पण आपल्याला निफ्टीला जर सेल करायचंच असेल तर निफ्टी जो सेल बनेल ना 17,843 च्या खाली गेल्यानंतर निफ्टी सेल करा. आणि ह्याच्या वरचा प्रत्येक डिप तुम्हाला बाय साठी काय करायचं आहे, अपॉर्च्युनिटी म्हणून यूज करायचं आहे. निफ्टी सेल बिलो 17,843 च्या खाली निफ्टी सेल करा. 17,806 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,780 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,750 हे टार्गेट भेटेल. 17,750 हे टार्गेट तुम्हाला भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो 17,700 देखील टार्गेट निफ्टीवरती भेटू शकतं. पण ही प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे, मार्केट पूर्ण बुलिश राहणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, अजून तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर नेमका कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडेल ते परत एकदा कमेंट्स करून सांगा, त्यावरती आपण व्हिडिओ बनवू. कारण की ह्याच्या अगोदर देखील तुम्ही खूप विषय सांगितले, त्याच्यावरती मित्रांनो माझं काम सुरू आहे, त्याच्यावरती देखील व्हिडिओ जरूर येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला बघायला मिळणार आहे. धन्यवाद. थँक्यू.